Hawa Yeu Dya. Rukya na shotna ko Hawa Yeu Dya. स्वागतम कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला आपुलकीचा प्रश्न हसताना सगळे हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या मंडळी या मंचाच्या माध्यमातून आम्ही नाटक सिनेमा आणि मराठी सेलिब्रिटींचं प्रमोशन करण्याचा प्रयत्न करतो त्यानिमित्तानं मी बरीचशी नाटकं पण हल्ली बघायला लागलो परवा एका मी नाटकाला गेलो होतो आणि शेजारच्याच एक बाई बसलं होतं त्यांनी मला नेमकं ओळखलं मला टेन्शन आलं आता माझ्याशी काय बोलतील काय माहिती त्यांचं सतत चालत तुम्ही निलेश सावळ लो नाही नाही डॉक्टर निलेश सावळे तुम्हीच का म्हटलं हो माझा नेहमीचा प्रॉब्लेम असतो सर मी कुठलं इमोशनल नाटक बघितलं ना मला खूप रडू येतं सर म्हटलं हो ठीक आहे ना आणि कुठलं हसण्याचं नाटक बघितलं ना मला खूप रडू येतं सर म्हटलं हाही मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा आता मी नाटक बघू हो सर बघा ना परत ते लगेच बोलायला लागलं सर ह्याच्यावरती काही औषध मिळेल का मला म्हणजे हो मिळेल ना तुम्ही नंतर भेटा मला मला आता नाटक बघायचं नंतर तुम्हाला औषध मिळेल नाही पण आत्ता काही इन्स्टंट असतं त्यांना मला आत्ताही खूप रडू येतं सर म्हटलं एक मिनिट ही गोळी घ्या ही तोंडामध्ये ठेवा तुम्हाला बरं वाटेल दोन तासांनी माझ्याशी बोला नाटक संपलं ते बाहेर आले आणि इतक्या आनंद दिलं सर किती बरं वाटलं मला तुम्ही गोळी दिली त्यानंतर मला काहीच झालं नाही म्हटलं थँक्यू मी आता जाऊ का नाही नाही त्या गोळीचं नाव लिहून द्या ना नाही म्हटलं लिहून घ्यायची काही गरज नाही तुमच्या घरीही मिळेल का गोळी नव्हती माझ्या शर्टाचं बटन होतं म्हटलं ते अशी साधी भोळी माणसं मंडळी आपल्याला भेटत असतात आणि या साध्या भोळ्या माणसांमुळेच खरं तर गंमत निर्माण होते साधी भोळी माणसं म्हटलं की आपल्याला कोकण आठवतो आणि याच कोकणातला एक साधा भोळा माणूस या मुंबईमध्ये आला आणि आपल्या अस्सल मालवणी भाषेचं साम्राज्य त्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं मी बोलतोय मच्छिंद्र कांबळी यांच्याबद्दल भद्रकाली प्रोडक्शन संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि या प्रोडक्शनमधून आत्तापर्यंत अनेक नाटकांची निर्मिती त्यांनी केली ते जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी त्यांचा हाच वारसा पुढे चालू ठेवून आहेत भद्रकाली प्रोडक्शनची सध्या भरपूर नाटकं रंगभूमीवरती चालू आहेत आणि यातल्याच तीन नाटकांमधले कलाकार आज माझ्या या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहेत तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी तर मी सुरुवात करणार आहे एका अशा नाटकापासून ज्या नाटकाची सध्या मराठी रंगभूमीवरती खूप चर्चा आहे आणि या नाटकातल्या दोन दिग्गज अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी नाट्यरसिक नाट्यगृहामध्ये अक्षरशः गर्दी करतात सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा अभिनेत्रीला ज्यांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदीमधल्या सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या अभिनयाचं एक वेगळं राज्य निर्माण केलेलं आहे आणि ज्यांच्या अभिनयाची प्रतीक्षा प्रत्येक मराठी आणि हिंदी माणसाला असते जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे प्रतीक्षा लोणकर यांना आम्ही खूप दिवस प्रतीक्षा करत होतो की तुम्ही या मंचावरती याव्यात म्हणून इनफॅक्ट मी पण काय सांगताय खरंच म्हणजे आमचा कार्यक्रम बघतो तुम्ही रेग्युलर अगदी बघतो आणि खूप आवडतो आणि तुला पण म्हणजे तू खूप छान त्याचं कॉम्पेरिंग करतोस आणि मस्त एक काय म्हणतो त्याला एक लाईट आणि असा एक विनोदी आणि तरी पण ज्याला पण म्हणू की सवंग नाही चांगल्या पद्धतीचा अशा पद्धतीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला वाटतं बहुतेक जण जेवताना बहुतेक याच्याशिवाय जेवण जात नसावं बहुतेक सगळ्यांना जेवत नाहीत कारण प्रॉब्लेम हसायचं की खायचं हा प्रॉब्लेम झालेला सगळ्यांचा आता याचा विचार करा तुम्ही आणि आज तर सगळ्यांचं असं आहे की चला आमच्या आवडत्या अभिनेत्री आलेल्या आहेत त्याच्यामुळे बायकांनी स्वयंपाक पण केलेला नाही सौ कुमुद प्रभाकर आपटे या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रसिकांशी तुम्ही संवाद साधताय कसं वाटतं मी खूप वर्षानंतर नाटक करते म्हणजे जवळजवळ मला वाटतं आता त्याला 13-14 वर्ष झाले असतील आणि त्याच्यानंतर मी नाटक करते तर म्हणजे नाटक मला असं वाटतं की आपण जे जे नाटकातून येतो रंगभूमीवरून जे जे लोक येतात त्यांना त्यांच्या मनामध्ये ती आवड कायम असते आणि ती एक पॅशन नेहमी असते आणि संधी मिळाली की ती अशी सतत वर काढत असते डोकं पण नाटक मला नेहमी असं वाटतं की आवडीनं आणि सवडीनं करायची वेळ आहे म्हणजे ती तशी गोष्ट आहे ती त्यामुळे त्याला असं घाईगडबडीत केलं कारण ती स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी आपण नाटक करत असतो मला ते वाक्य फार आवडलं पण तुमचं की नाटक हे आवडीनं आणि सवडीनं करण्याची गोष्ट आहे इतके बिझी असताना सुद्धा तुम्ही नाटकासाठी वेळ देता कारण आपली सुरुवात नाटकापासून आहे एकदा जोरदार टाळ्या मराठी रंगभूमीसाठी झाल्या पाहिजेत मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा या मंचावरती आता मी आमंत्रित करणार आहे एका अशा अभिनेत्रीला आपल्या अभिनयाच्या ऐश्वर्याने मराठी रंगभूमी संपन्न करणाऱ्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ऐश्वर्या नारकर यांचं घरात बसले जे रसिक प्रेक्षक असतात ना ते नेहमी सेलिब्रिटींना कॉपी करतात म्हणजे आता ज्या महिला बसल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा महिला तुम्हाला कॉपी करतात दिसण्यामध्ये त्यांची मला विचारत होते त्यांना आले की विचारा ही साडी केवढ्याची घेतली ओरिजिनल त्यांची असते की तुम्ही देता वगैरे असे छोटे छोटे प्रश्न असतात त्यांचे आणि विशेष प्रश्न विचारायला सांगितलाय की हे जे लांबछडक केस आहेत तुमचे ते ओरिजिनल आहेत का ते मी सांगेन नंतर
अच्छा ते एक वेगळं सरप्राईज असणार आहे आणि त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण बघा ना एवढे छोटेसे वाचवण्यासाठी माझं आयुष्य गेलं, तुम्ही एवढे कसे काय वाढवले काय माहिती. मॅम तुमचं हे जे नाटक आहे मराठी रंगभूमीवरती खूप गाजत आहे सौ कुमुद प्रभाकर आपटे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल. त्यातली गंमत अशी आहे की दोनच कॅरेक्टर्स आहेत तरी सुद्धा ते खूप रंगत जातं नाटक, आणि त्याच्याही पेक्षा जास्त की पूर्ण नाटकाचा काय मुद्दा आहे हे पहिल्या 5 मिनिटातच कळतं, पण तरीही प्रेक्षक असा खूप होल्ड होतो, तो आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जातो, परत येतो, शेजारी कोणे बघतो, आणि म्हणजे खूप त्याला चिमटे काढणारं, खूप हसवणारं, खूप रडवणारं, आणि काय म्हणूया की थोडंसं बेचैन करणारं असं नाटक आहे. या नाटकाविषयी मला खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, ते विचारायचे आहेत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर मंडळी भद्रक आली प्रोडक्शनचं आणखीन एक नाटक खूप चर्चेचं आहे, त्या नाटकाचं नाव आहे बीपी, म्हणजे बालक आणि पालक दोघांनी एकत्रित मिळून पाहावं असं हे नाटक. या नाटकाच्या नावाचा सिनेमा आपण पाहिलेला आहे, पण सिनेमा आणि नाटक एक नव्हे, सिनेमापेक्षा नाटकात वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करतो एका अशा कलाकाराला जे आमच्यासाठी खरं तर आमचे मित्र आहेत, आमचे गुरु आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो सुनील तावडे यांना. पालक पालक म्हणजेच बीपी, त्यामध्ये तुमची काय भूमिका आहे सर? मी तू मला अडचणीत टाकलंस. अच्छा, कारण यामध्ये माझी भूमिका आहे आजोबाची भूमिका आहे. आम्ही आजोबा बीप करू नंतर, आम्ही आजोबाच्या जागी तरुण असं काहीतरी वेगळं टाकू. नाही बरोबर आहे, तुझा मला उद्देश कळला. कट 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 कारस्थान तुझं. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांचे प्रॉब्लेम्स आई वडील कसे सोडवतात आणि त्यांना आजोबा कसा मदत करतो हे ही ऍक्च्युली त्याचं एका वाक्यात सांगायची गोष्ट आहे. पण 16व्या वर्षी आजोबाची भूमिका करणं हे खूप मोठं काम आहे आणि त्याबद्दल जिंकलं सरांचा खरं म्हणजे आता आणि तू माझं मन जिंकलंस खरंच. तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत. थँक्यू थँक्यू. असेच एक माझे मित्र या मंचावरती मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो, पुन्हा एकदा यासाठी म्हणतोय, याआधी ते या आमच्या कॅफेला भेट देऊन गेलेले आहेत, जोरदार टाळा समीर चौगुले यांच्यासाठी झाले पाहिजे. समीर दादा पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी तुमच्या या जगावेगळ्या फॅमिलीचा भयंकर मोठा फॅन आहे. त्या दिवशी मी इथे बसलेलो होतो आणि ते जे काही आपण करत होतो तिकडे स्टेजवर ती मला गंमत पुन्हा अनुभवायची आहे, म्हणून मी इथे आलो. मी इथे फक्त मजा करायला आलेलो आहे. बीपी या नाटकामध्ये सर आपली काय भूमिका? मला सांगायला फार असं म्हणजे जड अंतक करणारे मी सांगतोय, पण सुनीलच्या मुलाचा मी रोल करतो. मी नाही बरोबर आहे, मी मनात असा मी विचार केला, जर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग रोल आहे खरं म्हणजे, पण मी विचार केला जर सुनील आजोबाचा रोल करतो याच्यापेक्षा मोठं चॅलेंज नाहीये. मुलगा वयात आल्यावर जी गोची होती ती गोची मी त्या नाटकात दाखवते, जी गोची लोकांना भयंकर आवडते आणि ती मला असं माझी अशी इच्छा आहे की ती गोची अंतर्मुख व्हावं त्या लोकांनी आणि घरी गेल्यावर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन शोधावं स्वतः. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा, खूप गप्पा मारत आहे. तर पालकांचं आपण स्वागत केलेलं आहे आणि आता या मंचावरती मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांच्यामुळे या पालकांची गोची झालेली आहे. अशा बालकांना आता आपण भेटूयात. मी जरी बालक बालक म्हणत असलो, दिसायला जरी बालक असले तरी सुद्धा त्यांचा अभिनय पाहता हळूहळू ते सगळ्यांचे बाप होतील असं मला वाटायला लागलं आहे. तर मी मंचावरती आमंत्रित करतो प्रथमेश परब आणि भाग्यश्री शंखपाळे यांना. प्रथमेश अतिशय मनापासून स्वागत आणि भाग्यश्री तुझंही अतिशय मनापासून स्वागत. मी आत्ताच उल्लेख केला की मी जरी बालक बालक म्हणत असलो तरी सुद्धा हळूहळू अभिनयाचे तुम्ही बाप होऊ लागलेला आहात आणि हे मी म्हणत नाही, सगळ्या महाराष्ट्र म्हणतो, तुमचे सगळीकडे फॅन आहेत. कसं वाटतंय? आधीच किस्सा सांगतो मी फॅनचा. वा. की मी प्रयोगाला येत होतो, मला लेट झालेला प्रयोगाला आणि एक फॅन मला रेल्वे भेटला, म्हणजे त्याने मला सांगितलं की तू प्रथमेश परब आहेस का? मी असं झालं की नाही 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 नाही, मी प्रथमेश परब आता नाही सांगू शकत त्याला. तर मी असं पहिलं फक्त रिॲक्ट केलं की हां तू बाल टाइमपास आणि बालक पालकमध्ये होतास? नाही तो मैं का था, मैं तो नहीं था. मी लँग्वेजच चेंज करून टाकली, मला टेन्शनच नाही. मग त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूला बसलो, मग माझ्या मित्राला एका फोन केला, हॅलो जी एम भाई किदा रे तू काय कर रहा है? एवढ्या जोरात मी ट्रेनमध्ये बोलत होतो. अच्छा. आणि त्याला कळूच दिलं नाही
की मी प्रथमेश परब नाही पण माणसाचं कसं असतं ना की मला ओळखावं म्हणून प्रयत्न असतात. तुझं हे माझं ट्रेनमध्ये असं असायचं की मी उगाच माझ्या कुणी ओळखत नाही म्हटलं उगाच आपण फोन लावतो हा हा उद्या शूटिंग आहे भूभाई पिसा. भाग्यश्री तुझं सुद्धा मनापासून स्वागत. मला सुद्धा तुला तोच प्रश्न विचारायचा आहे. सिनेमा केलास आता नाटक करतेस कसं वाटतं? बीपी सिनेमा हा मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने होता आणि नाटक हे मुलांच्या आणि आई वडिलांच्या दोघांच्याही पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो आम्हाला असं वाटतं की नाटक करताना एक खूप वेगळा अनुभव आहे आमच्यासाठी. मला खूप आनंद झाला तुम्ही दोघे आलेला आहात. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या कॅफेत आमच्यासोबत बसा. थँक्यू थँक्यू सो मच. तर मला सुरुवात करायची आहे प्रतीक्षा मॅम तुमच्यापासून. मगाशी तुम्ही उल्लेख केला की या नाटकामध्ये दोनच व्यक्तिरेखा आहेत म्हणजे दोन बायकांचं नाटक असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं का मला प्रश्न पडलाय की असं होतं खूप साऱ्या कलाकारांचं नाटक होतं पण दोन बायका एकत्र आल्या की दुसऱ्या कोणाला बोलायला मिळत नाही म्हणून तुम्ही दोघी निश्चित नंतर. नाही ऍक्च्युली तू म्हणतोस ते बरोबर आहे की दोनच बायकांचं नाटक हे जरा ट्रिकी प्रकार आहे थोडासा. पण त्यांच्यातला जे रिलेशनशिप आहे ते मला वाटतं नेहमीसारखं नाही, जरा अनयुज्युअल काइंड ऑफ रिलेशनशिप आहे. एक नाटकातली बायको आहे आणि एक नाटकातली प्रेयसी आहे. म्हणजे म्हणायला हे खूप तसं टिपिकल आहे पण त्यांच्यातलं जे रिलेशनशिप आहे ते फार असं मला वाटतं की वेगवेगळ्या संदर्भातून वेगवेगळ्या रिलेशनशिपमधून वेगवेगळ्या भावनातून जातं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मला वाटतं ती गरज होती त्या नाटकाची. ते काही असं नव्हतं की अरे बापरे दोन बायका असं काही नव्हतं आणि त्यामुळे फार छान म्हणजे छान वाटतं आम्हाला दोघींनाही ते करायला. पण नाटकाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे की सौ कुमुद प्रभाकर आपटे. आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे. हा तर तसं का आहे? पहिल्यांदा असं कुठेतरी ते असं दाखवलंय की आमच्या दोघींची ही नावं एकच आहेत आणि त्याचं काय गंमत आहे याचा तो इतिहास जरा उलगडत जातो पण नाटक बघितल्यावर. कारण मला असं वाटतं नाटक बघायच्या आधी हे सांगणं जरा जे बघणार आहे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. त्याच्यामुळे एवढंच सांगते की ती दोघींची नावं आहेत आणि दोघींची नाही आहेत असं गृहीत. आता मला ऐश्वर्या मॅम तुमच्याकडे यायचंय. यांची प्रेयसीची व्यक्तिरेखा म्हटल्यावरती अर्थातच तुमची बायकोची व्यक्तिरेखा असणार आहे. बायको ही छान सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आपली बायको अशी असावी अशीच आहे ती आणि नवऱ्यावर खूप प्रेम करणारी आहे. पण तिच्या आयुष्यातल्या एका टप्प्यावर तिला काही गोष्टी कळतात आणि त्याच्यानंतर तिचं खूप चलबिचल होते तिच्यात आणि मग ती ज्या व्यक्तीबद्दल कळलं आहे त्या व्यक्तीच्या घरी येऊन पोचते आणि मग काय होतं इथून ते नाटक सुरू होतं खरं तर. आणि ते नाटक जसं प्रोसेस होतं पुढे तसं त्याच्यात कळत जातं की नाही ही छान बायको आहे, हिचं प्रेम आहे आपल्या नवऱ्यावर आणि हिला म्हणजे ती इतकी छान आहे की तिला जी खरी गोष्ट आहे किंवा जी गोष्ट तिला पटवून सांगितली तिला ती पटते. म्हणजे असं नाही होत की नाही नाही हे चुकीचं आहे माझं मतच खरं आहे असं नाही होत. ती काय खरं असू शकतं किंवा त्या परिस्थितीत ती तशी का वागली असेल तो तसा का वागला असेल याचाही सारासार विचार करते आणि त्या पद्धतीने ती बदलतही जाते स्वतःला. म्हणजे इतके छानपणे मी तिला पटवून सांगते. सौभाग्य आहे का असे असे मोठे मोठे पाहुणे आपले या गावामध्ये येत असतात या गावाचा सरपंच म्हणून. त्यामुळे मी ह्या पोराला कोणी बोलावलं इकडे? त्या पोराला इकडे बोलावलं कोणी मला सांगा पहिले ताबडतोब. कार्यक्रमाला आले ते सेलिब्रिटी हे असे पाहुणे आणून तुम्ही आपत करून देता आमची. अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्या पोरानं. काय केलं त्यांनी? अरे लाईना मारत फिरतो. त्याचं काय वय आहे काय 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 ठरवलं काय तू आयुष्यात? वय आहे का तुझे हे धंदे करायचे? मोठे बंदी काय संन्यास घेणार आहेस तू? अरे माझ्या पोरीला प्रपोज मारला त्यांनी. सिनेमा दाखवतात ती सगळी कॉपी करतात ना आमच्या गावातले. काय झाली कॉपी अशी? कॉपी कॉपी काय म्हणजे माझ्या पोराने हातावर लिहिलंय भारत म्हणून त्या कर्कोच्यानं पाडा लिहिलं तुम्ही त्यांनी हातावर लिहिलं भारत म्हणून माझ्या पोराने. काय लिहिलंय? भारत 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 चांगलंय नाव आहे यांचं मुलांनी लिहिलंय. काय वाईट आहे ह्याच्यामध्ये? अरे त्याच्याने माझ्या हातावर लिहिलंय. नुसतं लिहिलं नाही हे स्पेलिंग पण चुकवलंय भारत नाही भरीत लिहिलंय हे बघा. भरीत भरीत लिहिलं बघा इकडे कडे मारणार नाही. कोणचं आहोत सेलिब्रिटी असतात म्हणजे बरोबर नाही. मी बोराला लहान बोराला समजून सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी सांगतो त्याला व्यवस्थित समजून. बाकी ते पटवाच मस्त करतो तू. एखादा मला सांग ना कसं पटवत. तिकडे नाही तिकडे लक्षात घेऊ. सोप्पा सांगतो. सोप्पा एकदम. बाकीचे कोणी आले ना त्यांना एवढंच बोलायचं चला हवा येऊ द्या.
एकदा मला करून दाखव ना एकदा थोडस सर सर ते फॅन आहेत तुमचे तुझा की फॅन एका गोष्टीमुळे आहे का अख्ख्या महाराष्ट्राला जे जमलं नाही ते वैभव मांगलं तू शाकाल म्हटलं वा वा अरे हम गरीब हुए तो क्या हुए दिल से अमीर है अमीर अरे हम काले हुए तो क्या हुए दिल वाले है हम तेरे 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 चाहने वाले हैं अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से बाकी सबको चले हवा अंदे जबरदस्त आता मला प्रूफ सापडलेला आहे हे मी रेकॉर्ड केलेलं आहे हे पोलीस स्टेशनला भेटणार आहे आज हमारे यहाँ हिंदी के बहुत बड़े स्टार यहाँ ठिकाने आ गए हैं उनका मैं जोर तड़े बहुत तालियां बजा के स्वागत करता हूँ और ये वो सर आपका मैंने वो देखा सौदागर में इतना जबरदस्त काम किया और वो तिरंगा तिरंगा में वो तो गलती से इस रुमाल को छू लेना अरे कातिल एकदम सर बहुत बढ़िया तर असे कुमार गौरव यांचे वडील राजकुमार या ठिकाणी आलेले आहेत तर एक मिनिट राजकुमार नाही आहेत ते सुनील तावडे सर आहेत अरे नाही मोठे मोठे माणसं टोपण नाव घेतात काही काही आता ओरिजिनल सुनील ते राजकुमारच आहेत ना ते ओरिजिनल सुनील तावडे आहे तुमचा गैरसमज झालेला आहे शपथ शपथ देवा शपथ देवा शपथ खोटं नाही खोटं नाही सर खरं सांगा तुम्ही एकदा ओ नाही इसको ना इसको अंदाजा नाही तुम्हाला ओ एक बार करके देखो इसको अपना जानी वाला मार के फेंको इसके मुंह पर हां एक डायलॉग ए देखो जानी राजेश्वर जब दोस्ती करता है तो अफसाने लिखे जाते हैं लेकिन जो दक्षिणी करता है हा? तो तारीख बन जाती है क्या क्या करता है क्या करता अर्थ फक्त पाहिजे बाकी काय नाही असं नाही पण त्यांच्या दोपतीवरून ओळखलं की ते सुनील तावडे साहेब तर सुनील तावडेंच्या रूपानं आज या ठिकाणी एक बाल कलाकार आलेले आहेत अत्यंत निरागस अत्यंत सुंदर डोळ्याचे तरुणींचे चाहते तरुणींचे सॉरी सॉरी तरुण यांचे चाहते असं दीर्घंभीर व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे यांचे विशेषता म्हणजे 172 टाइप मध्ये ते राजकुमारचा अभिनय करू शकतात एक हरहुंदरी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे एसटी ड्रायव्हर पासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे सुनील तावडे काय संबंध स्वतः प्रत्यक्ष पाहिला आम्ही ते पिळगावकर सरांना घेऊन चालले होते एसटी मध्ये ड्रायव्हर होते ते सिनेमातले मेन बिझनेस तोच आहे त्यांचा हा साईड बिझनेस आहे राजकुमार असे दिवसेंदिवस तरुण होत चाललेले सुनील तावडे मला वाटते बहुतेक जन्माला तुम्ही बहुतेक म्हातारे आले असतील पण आता दिवसेंदिवस तुम्ही जे तरुण होत चालले मला तर असं वाटून राहिलं सर का एका 15-20 वर्षात तुम्ही डायरेक्ट पाळण्यात जाऊ शकता ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या आहेत सर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कलप लावा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे श्रेयस तळपदे यांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत एकच केस असलेल्या मुलाच्या आईचा रोल त्यांनी केलेला एकच केस एक बाल खर तर सरांना तो रोल द्यायला पाहिजे होता एक बालचा तर अशा प्रतीक्षा लोणकर या ठिकाणी आलेल्या आहेत जोरदार टाळीने त्यांचं स्वागत करूया मी ते शिरत होते ना दामिनी जबरदस्त ते दूरदर्शनवर वा वा म्हणजे मी दुसरीला असताना ते स्टार्ट झाली होती मॅडम हे नंतर मग माझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालं तेव्हा तुमची एक सिरियल होती दामिनी तर अशी लॉंग रन असलेली सिरियल आणि मॅडमचं म्हणजे पेपर व्यवसायापासून त्यांनी करिअरला सुरुवात केलेली आहे पत्रकार म्हणा ना पेपर व्यवसाय कसं वाटतं ते अरे मग एकच आहे ना व्यवसाय तर तोच आहे ना लहानपणी तुम्हाला सांगतो ते जसा तो पेन येत होता ना मॅडम असा पेन येत होता आधी दामिनी असं येत होतं ती इतकं फेमस झालं ना खेड्यापाड्यामध्ये मी तेव्हा फॅशन निघाली होती जनरली कसं सुरू करताना श्री लिहितात की नाही श्री दोन रेळा अशा तर दामिनी लिहायचे अच्छा दोन रेषा दामिनी आणि दोन रेषा पण सुरू करत इतकं जबरदस्त ते फॅशन आली होती मग त्या सिरियल तेच लिहायचे का ते लेखक दामिनी असे हो हो तेच लिहायचे बाकीचं मग कोण लिहायचे ते तेवढंच लिहिले मॅडमचा आणखीन एक चित्रपट आम्हाला बघायचा होता 10 डिसेंबर पण तो बघता आला नाही
10 डिसेंबर नावाचा सिनेमा आहे त्यांचा. हा ना बघता आला नाही तो सिनेमा आम्हाला 10 डिसेंबर. आम्ही 11 डिसेंबरला पोहोचलो, तो म्हणजे 10 डिसेंबरलाच गेला. यांचा एक आणखी चित्रपट आहे एवढा साभाळ विदर्भाच्या हवामानावर आधारित. आणखीन एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट केलेला आहे. हिंदी मधून त्यांनी चित्रपट केला आहे का बा, हुक्का ओढू नका धूम्रपान करू नका असा सामाजिक चित्रपट देणारा चित्रपट त्यांनी केलेला आहे, त्याचं नाव आहे गुडगुडी. नीट वाचत गुदगुदी असेल. हे तुम्ही मराठीमध्ये लिहित जाणार आहे, इंग्लिश मध्ये का लिहिता? अशा मोठ्या व्यक्तिमत्व आज या ठिकाणी प्रतीक्षा लोणकर यांच्या रूपानं आज या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नीप वाल्या शाही पेन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपूर, अखिल भारतीय शोषित संघटनेच्या उपाध्यक्ष आज या ठिकाणी आलेले आहेत. अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष अलका फुबलताई आहेत. या दोघींमध्ये अत्यंत जबरदस्त अशी फायटिंग चालू असते. तुमचे पिक्चर आम्हाला खूप आवडतात मॅडम, म्हणजे माझी आजी तर खूप मोठी फॅन आहे तुमची. खूप म्हणजे जबरदस्त. हा काय नाही, आजीची आठवण आली नाही, इतकी नाही आली. बाहेर आजी रडत, आत मध्ये तुम्ही रडत. बाहेर आजी रडत, आत मध्ये तुम्ही रडत. मॅडम टीव्ही मध्ये, टीव्ही मध्ये असं रडत. शेवटी आजीने टीव्ही बंद करून टाकला का, ओला होईल म्हणून अंधरू. कारण घर आली ओलं झालं होतं ना. आजी आमची उठली अशी, उठली पाय घसरून पडली. आता वाजव तिथं गेले मॅडम. असो अशा गमती जमती खेड्यापाड्यामध्ये घडत असत. जी मराठीवरती सिरियल होती ना, ते मला खूप आवडत होते. ते त्या सिरियल मध्ये सुकन्या मोन्यांना तुम्ही बोलत होते आणि त्या येत नव्हत्या, असं काही होतं काय? कुठली सिरियल? पण नक्की ते या सुकन्या, या सुकन्या या होती ना ते सिरियल. अहो या सुखांनो या असं आहे ते. अच्छा या सुखांनो या. आमचं टीव्ही बरोबर दिसत नाही, नाव स्पष्ट. टीव्ही बदला. तर एक सोशिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. अखिल भारतीय अश्रुगाळा दुःख टाळा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपूर यांना. थँक्यू सो मच. भद्रकाली प्रोडक्शनची दोन नाटकं सध्या आमच्या या मंचावरतीच आहेत असं म्हणायला हरकत नाही, पण आणखीन एक नाटक असं आहे ना सध्या ज्याची खूप चर्चा आहे आणि त्यातले दोन दिग्गज कलाकार आमच्याच कार्यक्रमामध्ये आहेत. अरे वा. त्या नाटकाचं नाव आहे जस्ट हलक फुलक. तर याच नाटकातले हे दोन सुपरस्टार कलाकार या मंचावरती मी आमंत्रित करतो, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. येल रे तुला पण येल रे. सर 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 प्लीज. थँक्स. बसा मुलांना बसा बघा. जस्ट हलक फुलक मधून काय बघायला मिळणार आहे आम्हाला? आमच्या नाटकात ना सागर कारंडे ह्या 5-6 भूमिका करतो. वा. आणि 6 भूमिका इतक्या वेगवेगळ्या करतो की म्हणजे अगदी तिसऱ्या चौथ्या भूमिकेला प्रेक्षक स्थिर होतात की अरे नाही हाच आहे. एक साधी सिम्पल लव्ह स्टोरी आहे आणि त्या लव्ह स्टोरी मध्ये हिरो या हिरोईन आहे, पण ते वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यांचं लग्न होत नाहीये. ही सरळ साधी गोष्ट आहे आणि ते मग कसं सॉल्व्ह प्रकरण होतं हा एक मुद्दा आहे फक्त त्यातला. म्हणजे त्यामध्ये जातीपातीविषयी आम्हाला कुठल्या जातीविषयी काही बोलायचं नाहीये हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो. उगाच गैरसमज नको कोणाच. प्रेक्षकांना सुद्धा असं वाटत असेल की नाटक तर बघायचं, पण यातली जर एखादी झलक आम्हाला बघायला मिळेल तर खूप मजा येईल. नाटकामध्ये ही त्याची बायको असते आणि प्रेयसी असते आणि त्यांची जी सुरुवात होते तेव्हा कुठेतरी असं रिलेशनशिपमध्ये एक ताण असतो त्याच्यामध्ये आणि कुठेतरी टेन्शन, कुठेतरी हेवा मत्सर असं, आणि त्याच्यानंतर हळूहळू 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 ते एका त्या एका मैत्रीच्या लेवलला येतात आणि मैत्रीच्या लेवलला आल्यानंतर आम्ही दोघी बोलायला लागतो. त्याबद्दलचा आम्ही एक छोटासा सीन करून दाखवतोय. मगाशी तू काय म्हणत होतीस ग, प्रभाकरला असलं म्युझिक आवडत नाही म्हणून? असलं म्हणजे कसलं? असलं म्हणजे हे असं उगाचच गंभीर म्युझिक. उगाचच गंभीर? मग काय आवडत होतं प्रभाकरला? यांना वपू काळे. वपू काळे म्युझिक करायचं? नाही म्हणजे वपूंसारखं असं हलक फुलक. ओ वपूंसारखं हलक फुलक आणि जी ए कुलकर्णी सारखं कळायला कठीण.
अगं तुझ्या निनाद आणि प्रतीक साठी तू समाजची पेटी सुना आणणार, चार स्टेप्स करून दाखवल्यास ना तर त्यांना जाम इम्प्रेस करशील बघ. चल चल चल, मला नाही जमणार म्हटलं ना. माझी शेवटची इच्छा, तू जर माझ्या बरोबर चार स्टेप्स केला तर मी सांगेन मला डॉक्टर काय म्हणाले ते. अशी स्टेज कधी कोणावर येऊ नये, म्हणजे एकमेकींच्या घरी राहून एकमेकींचा जळफळाट करावा, नवऱ्याबरोबर भांडत राहावं, रडत बसावं, घटस्फोट घ्यावा, पण यांची ही आणि आधीची समोरासमोर आणि डान्स करतायत अवघड. आणि गंमत म्हणजे ज्यांचे हे प्रताप आहेत तो नाहीच. लालन, माझी मैत्रीण होशील? नाही. का? रस्त्यात हरवलेली माणसं पत्ता विचारताना ज्याच्या त्याच्याशी मैत्री नाही करत, पत्ता विचारतात आणि चालू पडतात. सांगा ना, काय म्हणाले डॉक्टर? माझी मैत्रीण असतीस तर सांगितलं असतं. रस्त्यात पत्ता विचारायला आलेल्या माणसाला कशाला सांगू मला काय झालंय ते. आणि काय ग, तुला माझी काळजी कधीपासून वाटायला लागली? हा एक गोष्ट सांग मला, बघ प्रभाकर ज्या गोष्टींवर प्रेम करायचा त्या गोष्टींवर तूही प्रेम करायचीस का तुला असं हेवा वाटायचा? हेवा वाटायचा मला, म्हणजे मला वेळ न देता ज्या ज्या गोष्टींसाठी हे वेळ द्यायचे ना त्या सगळ्या गोष्टींचा हेवा वाटायचा. म्हणजे प्रत्येक बाईचं दुःख बोला पुढे. म्हणजे ना असे असे अघळपघळ राहायचे. एक शर्ट होता त्यांच्याकडे, लग्नाच्या आधीपासूनच होता, लाखभर वेळा घातला असेल, विरला होता, जुना झाला होता, पण तरीही आवडीने घालायचे ना त्या शर्टाचाही हेवा वाटायचा मला. बॉटल ग्रीन शर्ट, दोन खिसे. हो अगं एवढी अस्वस्थ होऊ नकोस, मी नव्हता दिला त्याला तो शर्ट. अगं मी भेटायच्या आधीपासून होता म्हणून मी आपलं गेस केला ग. जस जस तू काहीतरी सांगत होतीस ना मला. या सीनचं बॅकग्राऊंड थोडस असं आहे की वयात आलेली जी मुलं आहेत त्यांना स्वतःच्या आई वडिलांकडे काही त्यांच्या साहित्यात काही आक्षेपारी असं सापडतं आणि ते आता कुणाला विचारायचं, कारण आई वडिलांची तेवढं त्यांच्याशी कम्फर्ट झोन झालेली नसते, म्हणून ते त्यांचा एक मित्र म्हणून आजोबा आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे, त्यांच्याशी ते सगळं शेअर करतात. त्या सीनमध्ये काय गंमत होते आता आपण बघूया. चायला याला काय अर्थ आहे? आज पण येलो लेट. चायला नवीन स्टॉक आणतो बोललो तरी लेट. काय माणसाचा रिस्पेक्ट बिस्पेक्ट मान सन्मान आहे की नाही? या आजोबा. आजोबा बोल. अरे काय बापरे केवढे ऊन या गच्चीमध्ये. हा बोला आजोबा. थोडा वेळ थांब. काय थोडा वेळ? थोडा थोडा वेळ माझी चिंतनाची वेळ घालवली. सॉरी ना, आता चिंतनाची वेळ कधी आहे माहितीये का? रात्री 12:30 अरे मला रात्रीची जागरण सहन होत आहे. अरे वा, अरे काय सगळे एकत्र. काय काय म्हणणं, काय प्रॉब्लेम काय? आजोबा आम्ही तुम्हाला बोलावलंय कारण विषयच तसा आहे. वा मला हे आवडलं. तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते तुम्हाला स्वतःहून बोलायचंय. व्हेरी गुड, मला आवडलंय. बोला काय बोलायचंय. ते आजोबा ना ते पिंकीला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. पिंकी सांग. हा आजोबा माझा दादा आहे ना तो सात्विका. अगं तू सांग ना, तू गप्प का? मी हो आजोबा. व्हेरी गुड. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. भाग्या सांगतोयस ना, वाट बघतायत ते. आजोबा काय सॉरी. हा
बर मग नाही आजोबा सांगतो ते स्टांस घेतो तो बोला बोला मन पटलावर रेखाटला गेलेला अनु रेडूचा आणि या नाही आजोबा थांब मी सांगतो अजिबात सांगायचं नाही अजिबात बोलायचं नाही आजोबा म्हणून सांगणार असेल ते एकही शब्द बोलू नकोस मित्र म्हणून सांगणार असेल ते सांग तर आता आपल्यामध्ये इथे जे काही बोलणं होणार आहे ते तुमच्या आई बाबांना कळता कामा नये दोस्ती में गद्दारी नाही रमेश रमेश Yes! Now shoot, come on. आजोबा आमच्या सगळ्यांचे आई बाबा म्हणजे गॉन केस झाले आजोबा म्हणजे एक मिनिट या घ्या डीव्हीडीज येत का गाणी आहेत नाही याच्यात ना ते आजोबा हे बघ मिनिट बघू नाही सी ही नको दाखव अरे काय काय बघा अरे काय काय यार आजोबा बीपी म्हणतात त्याला म्हणजे हे सगळं तुम्ही पाहिलंय हो चला आजोबा बाबांचे आहेत म्हणजे तुझ्या बाबांनी यामध्ये काम केलंय तरीच तो भोजपुरी गाणी गुणगुणत असतो बाथरूममध्ये तरी मी म्हणत होतो याला एवढी पुस्तक आणून दिली हा जीवनामध्ये यशस्वी का होत नाहीये या यशाच्या मागे लागलाय हा जे काय घडतंय ना ते अत्यंत धक्कादायक आहे मी तुम्हाला नाही समजावू शकत प्लीज काय येड लागला काय तुम्हाला अरे आजोबाला नाही सांगितलं तर आम्ही मरू ये थांब थांब तो आजोबांना दिसतो तसा नाही कुठे पतकळलं तर आपल्याला गच्चीवर उड्या मारायला लागते माहिती काय अरे हे फाक्या तू सांगते आज पिक पिक मारू स्वागत करतो या नाटकातले आणखीन तीन कलाकार मधुरा दिवेकर विभव राज्याध्यक्ष आणि यशोमान आपटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाग्यम वर्धती क्वार्टर चला चला तीर्थाची क्वार्टर घ्या उतून काय हे गुरुजी काय झाले काय नुसतं तीर्थ उतून घ्या म्हटलं चाललं असतं क्वार्टर काय ते तुम्हाला चाललं असतं पण माझा केवढा गोंधळ झाला असता हजारो घरांमध्ये तीर्थ पोहोचवावी लागतात याचे त्याला आणि त्याचं याला गेले म्हणजे टॉईंग करून मला काशीला जावं लागेल काय बोलताय तुम्ही म्हणजे गुरुजी तुमची तर फारच पंचायत होत असेल पंचायत म्हणजे केवढी ती पंचायत त्यामुळे ना बिझनेस स्ट्रॅटेजीच बदलून टाकली बिझनेस स्ट्रॅटेजी हा माणसांचे फोटो क्वार्टर बरोबर काढले की घोळ होत नाही माझा नवीन टेक्नॉलॉजी कसं हे बघा ना हे बघा सदावर्ते काकूंना बॅक पायपर शिंदेना ओल्ड मंक कुलकर्ण्यांना रॉयल चॅलेंज पानसे काकूंना अरे बापरे हे काय पानसे काकूंना अक्का हातबट्टीचा खांबा हो एकत्र कुटुंब ना त्यांचे अहो 15 जण आहेत घरात त्यामुळे खंबा द्यावा लागतो एकत्र कुटुंबामुळे खंबा म्हटलं पानसे काकू एकट्याच काय काय एकट्या नाही बसत मी गेल्याशिवाय भरून द्या दहा ठिकाणी जायचं मला ह्या चला चला हे घ्या घ्या बर काय 60 देऊ की 90 गुरुजी काय क्वार्टरच मारताय आता गुरुजी काय सांगा लवकर काय हो ते तीर्थ आहे ना कसलं कसलं उपमान देतो तुम्ही त्याला का हो का ब्राह्मणांना असे शब्द बोलण्याचा अधिकार नाहीये का तुम्ही राग म्हणू नका गुरुजी पण आजकाल अधिकारच नाही ना बऱ्याच गोष्टी ब्राह्मण करतात हा हे असे शिंतोडे लोक उडवतात हो आमच्या लोक कशाला शिंतोडे उडतील तुमच्या उडवतात हो उडवतात म्हणे आम्ही त्यांच्या काही गोष्टी महाग केल्या ना काही गोष्टी म्हणजे बोला 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 तोंडात मोठ्यात बोला अच्छा 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 म्हणजे तुम्ही गुरुजी असल्यामुळे तोंडाचं मटण हा शब्द उच्चारत नाही काय तुम्ही तरी का उच्चारताय मटण हा शब्द अहो लहानपणापासून मी कधी नाही म्हटले मटण आणि तुम्ही माझ्या तोंडावर म्हणताय मटण तुम्हाला समजण्यासाठी म्हटलं मी मटण नका हो सारखं सारखं ते मटण म्हणू तुम्ही
घेतलेत ना तीर्थ तुम्ही? चला 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 चला, दोन घरची देव कार्य आटपतो आणि मग तिथे जातो. आधी जर तिकडे गेलो ना तर ढेकणे काकू दोन तास खाता तो माझा. चला चला आहो, आमचे कुटुंब कसे चालायचे त्याशिवाय. केवढं ते कुटुंब तुमचं? केवढं म्हणजे? केवढं म्हटलं कुटुंब तुमचं? म्हणजे काय अपत्य वगैरे काय तुम्हाला? मुलगी आहे तिचं नाव काय म्हटलं? अच्छा, नाव विचारलेत. बघा कसं आहे, कित्येक लोक आपल्या मुलीचं नाव पूर्वा ठेवतात. बंगालात गेल्या तर पश्चिमा चॅटर्जी, पश्चिमा बॅनर्जी अशी नावे असतात. उत्तरा तर खास लोकांच्या आवडीचे नाव हो, पण मी ब्राह्मण म्हणून मुलीचे नाव दक्षिणा ठेवले. मला प्रतीक्षा मॅम आणि सगळ्यांनाच हा प्रश्न विचारायचा, सुरुवात तुमच्यापासून करतो, की असे प्रसंग घडतात जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो किंवा काही फॅन्स भेटतात, काही असे चुकीचे बोलणारे असतात, असा एखादा काही गमतीदार प्रसंग आठवतो? यांनी दामिनीचा उल्लेख केला म्हणून सांगते, त्या दरम्यान तर म्हणजे खूपच किस्से. आणि एक गृहस्थ असे आले होते, मला वाटतं यांच्या विदर्भातूनच आलेले होते. ते तर म्हणे की मी अकोल्याहून आलोय आणि तिकडे एक पोलीस खात्यात भ्रष्टाचार झाला, तर त्याच्या विरुद्ध मी आवाज उठवायचं ठरवलं. आणि मी आवाज उठवला तर मला सस्पेंड केलं. तर मी म्हटलं, आणि ते सस्पेंड केलं, आणि त्यामुळे आता मी ठरवलं की यांच्या विरुद्ध लढायचं. आणि हे लढायचं मी तुमची दामिनी सिरियल बघून ठरवलं की मला लढायचं आहे. तुम्ही म्हटलं, अरे वा, फार छान गोष्ट आहे, ऑल दी बेस्ट, लढा तुम्ही. तर ते म्हणे, ओ ऑल दी बेस्ट वगैरे काय नाही, ही घ्या फाईल आणि चला माझ्याबरोबर कलेक्ट. ऐश्वर्या मॅम, मग अशी तुम्हाला विचारलं केस खरे आहेत का वगैरे. तर जेव्हा माझी पहिली फिल्म रिलीज झाली होती आणि ती कोल्हापूर आणि त्या पश्चिम महाराष्ट्रात खूप चालली होती, तिकडे अशा खूप त्या गावाकडच्या बायका यायच्या बघायला फिल्म. आणि मग ती शो झाला की त्याच्यानंतर लिटरली माझे केस ओढून बघायच्या. अग बाय, खरं आहे का? खरं आहे केस एवढे? म्हणजे हो खरं आहे, खरं आहे. त्यामुळे त्यांना ते असं खूप, मी त्यांना असं वाटत असं की नाही, हे असं नसतंच, कधी असं नसतं. तुम्ही लांबसडक केसांचा उल्लेख केलात, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज, खूप क्युरिओसिटी आहे सगळ्या महिलांना की आम्हाला बघायचं की मॅमचं केस किती खरंच मोठे आहे. ते खूप बरं, माझ्यामध्ये तू कापलेस ना ते गे. एक वर्ष थांबा. बरं तावडे सर, आपली चर्चा चालली आहे, असे काही गमतीदार किस्से घडतात का, फॅन्स भेटतात का? तुम्हाला खूप भेटत असतील सर. हा, बरेच वेळ असं होतं की लहान मुलं घेऊन येतात काही लोक. हा, बघितलं काकानं, तू नेहमी बघतेस ना टीव्हीवर काकानं नेहमी बघतेस ना लहान मुलांचा चेहरा असं बघते ना टीव्हीवर. मी तिला असं फोटो काढतो, तर बघ बघ, स्माइल कर, स्माइल कर, मी आपला असं चेहरो किंवा क्लिक होतो फोटो, तेव्हा माझा असं असतो आणि तिचा असं. प्रतीक्षा मॅम खूप छान काही व्यक्तींची नक्कल करू शकतात असं मी ऐकलेलं आहे. आम्हाला जर त्याची एखादी झलक फक्त बघायला मिळाली. प्लीज कम ऑन. शुभांगी गोखले ऍक्च्युली याच्यामध्ये फार आपल्या टिपरेमध्ये खूप छान काम केलं तिने. आणि खूप अगं बाई, हो का बोलली होती असं नाही पण मला आता तुला विचारायचं बर का. प्रॉब्लेम असा की गेली 3 दिवस झाले तिकडे येतो, डबल डोल बघ, डबल डोल तिकडे. आणि त्या दिवशी हिच्याकडे गेलो होतो आणि तुम्ही मला सांगितलं तर ऐकलंच नाही, आपलं ऐकत तू काय बोलच ना. टीव्हीच्या माध्यमातून पहिल्यांदा लोक बघत असतील की सिरिया पण म्हातारा आणि ते पण म्हातारे. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे बीपी या नाटकाचे लेखक अंबर हडप यांना. जोरदार टाळ्या. पर हे लेखक असे आहेत की हे कुठेही एकटे जात नाहीत, त्यांच्याबरोबर एक दिग्दर्शक असतोच आणि तो त्यांचा घनिष्ठ मित्र आहे आणि तो सगळ्यांचा मित्र आहे. तेव्हा या मंचावरती आमंत्रित करतो दिग्दर्शक गणेश पंडित यांना. आता या मंचावरती मी अशा एका माणसाला आमंत्रित करणार आहे ज्यांच्यामुळे खरं तर हे सगळं घडतं, अर्थातच या नाटकांचे निर्माते, भद्रकाली प्रोडक्शनचे निर्माते प्रसाद कांबळी यांना. प्रत्येक नाटकामध्ये काही ना काहीतरी वेगळा विचार देण्याचा तुमचा प्रयत्न असतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगा?
मला वाटतं की हा प्रयत्न मी नाही, हा पप्पाने जेव्हा भद्रकाली प्रोडक्शन स्थापन केली होती 1982 तर प्रत्येक म्हणजे पप्पांची 38 नाटकं होती की ज्याच्यामध्ये सामाजिक जाणीवांचं भान होतं, म्हणजे हलकं फुलकं हे नाटक ऑलरेडी पप्पाने केलं होतं, त्याला आपण रिवाईव्ह केलं जस्ट हलकं फुलकं या नावाने, त्याचे आता 100 प्रयोग होतील. पण मला असं वाटतं की जी आता कुमुद आपटे असेल, आम्ही जो कुमुद प्रभाकर आपटे असेल किंवा बीपी जे नाटक आहे, मला वाटतं प्रत्येक नाटकाची म्हणजे योजनाच आपण अशी केली आहे की ज्याच्यामध्ये कुठेतरी एक सामाजिक जाणीवांचं भान आहे, जे भद्रकाली प्रोडक्शन या 49 कलाकृतींमध्ये राखून आहे, आणि मला वाटतं त्या पद्धतीने चालू आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक गणेशजी, दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन तुम्हीच केलेलं आहे, काय अनुभव? दोन्ही नाटकांची जातकुळी कम्प्लिटली वेगवेगळी आहे. बीपी हे कम्प्लीट वेगळ्या विषयाचं, वेगळ्या वेगळ्या जाणीवेचं, वेगळ्या म्हणजे वेगळ्या विषयाचं नाटक, वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे. आणि जस्ट हलकं फुलकं हे अख्खं वेगळ्या धाटणीचं नाटक. पण दोन्ही नाटकं करत असताना मला प्रसादकडे काम करण्याची जी मजा होती ती ही होती की एकतर तो आमच्या वयाचा आहे साधारण, आणि दुसरी गोष्ट निर्माता आहे आपल्या डोक्यावर बसलेला, ही जाणीव कधीच नव्हती. लेखक अंबर हडप यांना लेखकांमधले गजेंद्र आहिर असं म्हणाल त्यांना हरकत नाही, एकाच वेळी एवढं सगळं काम ते करत असतात. ज्या वेळेला एकांकिका झाली, त्याच्यानंतर सिनेमा झाला, त्याच्यानंतर लोकांनी मला एक प्रश्न विचारला पालकांनी की तू जाम गोची केलीस आमची, मित्र बना मुलांचे असं सांगितलंस, कसं बना हे सांगितलं नाहीस. मुलांनी आम्हाला वाटेल तसे प्रश्न विचारले, ढिचॅक ढिचॅक म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर दे, दे तू दे, दे लगेच दे. मी म्हटलं मी आत्ता उत्तर देत नाही, मी याच्यावरचं नाटक लिहितो त्यापेक्षा. आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर, जो प्रश्न बीपी सिनेमात सुद्धा आणि बीपी एकांकिकेमध्ये सुद्धा विचारला गेला होता किंवा तो राहून गेला होता की बाकी सगळं ठीक आहे बॉस, आम्हाला हे सांग की मुलांशी बोलू कसं, नाटक तुमच्या समोर हजर आहे, तुम्ही बघा आणि यातला एक ऑप्शन नक्की घरी येऊन जाऊ शकतो. काही रसिक प्रेक्षक असतात जे आम्हाला इथे फोन करतात आणि तुमच्याशी त्यांना बोलायचं असतं. बघूयात, नाशिक वरून एक फोन आपण घेत. रितेश बोलत आहेत. हॅलो हॅलो हॅलो. बाई एक माणूस आहे. हा हा बोला. हा हॅलो बोला. रितेश बोलायलो, नाशिकवरून बोलतोय. बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. मला विचारायचं आहे की 130 काय टॉक टाइम आहे. हे बघा, कस्टमर केअर मध्ये फोन नाही लागलाय तुमचा, एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात तुमचा फोन लागलाय. चला हवा येऊ द्या. कुठला कुठला म्हणलं? चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या म्हणजे जीटी वर लागते तो का? हो हो. कोण गेस्ट कोण आले? गेस्ट बरेच आलेले आहेत. प्रतीक्षा मॅम आहेत, त्यानंतर ऐश्वर्या नारकर आहेत, सुनील तावडे. ऐश्वर्या राय जबरदस्त. हॅलो मॅडम. रितेश बोलायला नाशिक वरन. प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की 130 टॉक टाइम काय? 130 ना. हॅलो. हा बोला. आवाज येतोय? नाही, लाईन कट झाली. नाही नाही येतोय. हॅलो. कट कट कट. हॅलो. कट झाला, कट झाला. हा बोला, पुण्याहून बोलतायत. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हे हॅलो हॅलो हॅलो. घरून फोन करायचा असतो? घरून नाही, घरूनच केला होता, इतर रेंज मिळाली ना. मी यांना ओळखते. ओहो. जयवंत वाडकर. आमचा कॅटरर्सचा बिझनेस आहे ना, जयवंत वाडकर. मी ते ओळखतात मला, ते माहिती त्यांना. अच्छा अच्छा. अरे मी त्यांना पण ओळखतो. कोण आहेत? तब्बू आहेत त्या. म्हणजे पाण्यात दगड मारला कसा आवाज येतो. ओ माय गॉड, नीलू तुम्हाला सांगितलं नाही किंग खान इज हियर. हा हो. किंग खान? हो, मी त्यांच्यासाठी आली आज. कोण किंग खान? शाहरुख खान. ते काय तिकडे बसले? हे बाना सनम प्यार होता है दीवाना सनम तुझे देखा तो ये जाना सनम. पोलिसात तू पाहते किती लांब आवरे.
या आमच्या कॅफेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन या इतक्या दोन दिग्गज अभिनेत्री आलेल्या आहेत, त्यांना आमच्या कॅफेतर्फे मिळणार आहे एक छानस सरप्राईज. Chala Hawa Yeu Dya, 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 Chala Hawa Yeu Dya.